मागच्या आठवड्यात जालना जिल्ह्यातील उमरी गावातील एक शेतकरी विष्णू गाडेकर यांचा फोन आला. त्यांनी सांगितलं की पावसामुळं आमच्या कापसाची गुणवत्ता खूपच खालावली आहे. बाजारात या कापसाला खूपच कमी भाव मिळतोय, त्यामुळं CCI या कापसाची हमी भावानं खरेदी करावी. आता ही मागणी फक्त विष्णू गाडेकर यांची नाही आहे, तर राज्यातील संपूर्ण कापूस उत्पादक की ज्यांच्या कापसाची गुणवत्ता पावसामुळे खालावली त्या सगळ्यांची आहे. मग नेमका CCI हा कापूस का खरेदी करत नाही, CCI कापूस खरेदीचे नेमके निकष काय, आणि शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी CCI नेमकं काय करायला पाहिजे, याचाच आढावा आपण या व्हिडिओतून घेणार आहोत. नमस्कार, मी अनिल जाधव, तुम्ही बघताय आपलं ॲग्रोवन. आता आपल्या सगळ्याला माहीतच आहे की 26 नोव्हेंबर ते 3 डिसेंबर या दरम्यान मराठवाडा, विदर्भ, खान्देश तसंच मध्य महाराष्ट्रातील काही भागामध्ये पाऊस झाला. या पावसामुळं कापूस पिकाला मोठा फटका बसला आहे. कापूस पिकाला मोठा फटका बसण्यामागचं एक महत्त्वाचं कारण आहे, ते म्हणजे यंदा दुष्काळ होता, ऐन पावसाळा चांगला पाऊस पडला नाही, त्यामुळं यंदा अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता कमी आहे किंवा तसे पूर्वानुमानसुद्धा नव्हते. त्यामुळं शेतकऱ्यांनी पहिली वेचणी केली नव्हती, त्यातच कमी बोंड असल्यामुळं पहिल्या वेचणीचा कापूससुद्धा कमी होता, म्हणजे कमी बोंड फुटली होती, मजुरी जास्त होती, त्यामुळं साहजिकच अनेक शेतकऱ्यांनी असं ठरवलं की जास्तीत जास्त कापूस फुटल्यानंतर आपण कापसाची वेचणी करू. तसं पाहिलं तर हा निर्णय पण काही चुकीचा नव्हता, पण नेमकं विविध कारणामुळं आपल्याकडे अवकाळी पाऊस पडला, काही भागात गारपीटसुद्धा झाली. बरं, हा पाऊस काही एक दिवस नव्हता, तर अनेक भागांमध्ये 3 दिवस, 4 दिवस, 5 दिवस असा पाऊस पडला. या पावसामुळं असं झालं की मोठ्या प्रमाणात जो कापूस शेतामध्ये वेचणीला आला होता तो कापूस भिजला. आता कापूस भिजला त्यानंतर पात्याची जे काही काळी कचरा आहे तोसुद्धा कापसामध्ये मिसळला, त्यामुळं कापसाची गुणवत्ता खालावलेली आहे. आता विष्णू गाडेकर या शेतकऱ्यानं आमच्याकडे आपलं जे काही म्हणणं आहे की आपली किंवा जी समस्या आहे ती सांगितली. त्यांनी मागणी केली की CCI हा कापूस खरेदी करावा, पण CCI जे नियम आहेत ते नियम आपल्याला आधी समजून घेणं गरजेचं आहे. CCI खरेदी मुख्यतः 2 घटकांवर अवलंबून असते. पहिला म्हणजे धाग्याची लांबी आणि दुसरा म्हणजे ओलावा, त्यातलं त्यात ओलाव्याचं प्रमाण. काळी कचरा असलेला कापूस CCI खरेदी करत नाही. नेमकं याचाच फायदा आता बाजारातील व्यापारीसुद्धा घेत आहेत. CCI कापूस खरेदी करत नाही म्हटल्यावर शेतकऱ्यांना हा कापूस खुल्या बाजारात विकावा लागेल, आणि याच संधीचा फायदा घेत बाजारामध्ये कापसाचे भाव पडले. आता ओला झालेल्या कापसाला म्हणजे रेन टच कापसाला बाजारामध्ये 6,000 ते 6,500 ते 600 रुपयांपर्यंत भाव मिळतोय, आणि चांगल्या कापसाचा भाव हा आहे 6,700 रुपयांपासून 7,300 रुपयांपर्यंत. म्हणजेच क्विंटल मागं किमान आपल्याला 800 ते 1,000 रुपयांचा फटका रेनटच कापसाला म्हणजे पावसात भिजलेला कापसाला बसतोय. आता CCI हा कापूस खरेदी करायला हवा अशी मागणी शेतकरी करतायत. खुद्द शेतकरी नेते किंवा आमचं सुद्धा म्हणणं हेच आहे की CCI हा कापूस खरेदी करावा. CCI आपले नियम बाजूला ठेवून जर हा कापूस खरेदी केला तर शेतकऱ्यांना आधार मिळेल. तसंही सरकार ग्राहकांचा जास्त विचार करतं. कांदा निर्यात बंदी आहे, गहू निर्यात बंदी आहे, तूर आयात आहे, आता वाटाणा आयातीला परवानगी दिलेली आहे. ह्या सगळे जे निर्णय आहेत ते ग्राहकांना दिलासा देणार आहेत. त्यामुळं CCI नियम काहीसे शिथिल करून हा कापूस खरेदी करून CCI सांगावं की शेतकऱ्यांकडून हा कापूस खरेदी करावा आणि शेतकऱ्यांना दिलासा द्यावा. CCI जर हा कापूस खरेदी केला तर आधीच उत्पादन घटलेल्या आणि आर्थिक संकटात आलेल्या शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळेल. तुम्हाला या मागणीबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तसंच रोज सायंकाळी 8 वाजता शेतीमाल बाजाराविषयी आपण आढावा घेत असतो, त्यामुळे ॲग्रोवनच्या आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका.